काढायचं म्हटलं तसं मला काढता येणार नाही, तर एकदम अलगद पद्धतीने नॉर्मल हेडची हेड कॅच करणार होता तिचं. नाही काम राजा, नाही काय नाही काय नाही काय नाही, तुला काय नाही करत. देखिए अभी वो गर्दन फुलाएगा ना तो समझ लेना वो अटैक के मोड में. ये देखिए फुला ली, मैंने बोला ना, ये देखिए गर्दन देखिए पूरा फुला ली है. वो सौ में ऑलरेडी पैन बनाना, हल्का लो घुसने की कोशिश करें, हल्के से आप कर लो. नहीं उसको क्या करूँगी मैं मैम, अभी एकदम हल्के से हेड कैच मारूंगा, एकदम हल्का सा, क्योंकि वो मेरे को काटे नहीं तो वो घबरा गया है तो अटैक तो वो कर ही देगा. मित्रांनो बघू शकता जाळीमध्ये अडकलाय साप आणि त्याच्यामुळे तो डबल ॲग्रेसिव्ह झालाय. ज्यावेळेस मान हा साप जो आहे असं मान असे पूर्ण फुगवतो ना माशेसारखी, तर समजून जायचं हा आपल्याला 100% चावणार आहे. मी म्हणता ना धामण साप चावत नाही, पण धामण साप चावतो मित्रांनो. पण हो बिनविषारी साप आहे. तर अशी जाळी वगैरे आपण कंपाऊंडिंगला लावलेली असते किंवा काही नाही शेतामध्ये पण लावतात, तर असे साप आहे ना चुकून त्याला अटकतात, कारण आपल्यासारखं त्यांना एवढं ज्ञान नाही आहे. तर आता मला त्याला थोडंसं हेड कॅच करावंच लागणार आहे, कारण तसा तो मला काही त्याला काढायचं म्हटलं तसं मला काढता येणार नाही, तर एकदम अलगद पद्धतीने नॉर्मल हेडची हेड कॅच करणार होता तिचं. काय नाही काय नाही काय घाबरलाय ना त्याच्यामुळे फडफडतोय, त्याला काय माहिती आपण वाचवायला आलोय. इथं धामण साप आहे ना मित्रांनो, त्याच्या तोंडाचा भाग निमुळता असतो आणि मधला भाग जाडसर. तोंडाचा भाग त्याचा इथून आला पण मधला जाडसर भाग अटकला. कसं कट करशील मला सांग, हे कट करा त्याला नको लागत. नॉर्मल अडक नव्हता मित्रांनो, त्यांचं खत नाही दादांनी मदत केलं म्हणून बऱ्यापैकी हेल्प झाली आपल्याला. ये जो है ना आप बोल रहे ना एकदम नॉर्मल है वो, नहीं नहीं
ना, अमेरिके कसं जाऊया?